मनरेगातून राज्यात आतापर्यंत 34,496 विहिरी पूर्ण. ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी लाभार्थींना 2,00,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार. कीटकनाशकांचे विक्रीचे परवाने यापुढे कृषी आणि विज्ञान पदवीधारकांनाच मिळणार. मागेल त्याला शेततळे योजनेला आणखी गती. आणि RCFच्या खतनिर्मिती वाढवणार असल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत राज्यात गेल्या वर्षभरात 34,496 विहिरी बांधून पूर्ण झाल्या. राज्यात अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना सातत्यानं नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे राज्य शासनानं सिंचन विहिरींच्या कामांना प्राधान्यक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच मनरेगा अंतर्गत पुढील 3 वर्षात 1,00,000 सिंचन विहिरी पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मराठवाड्याच्या सततच्या दुष्काळी स्थितीचा विचार करून मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांना सुमारे 32,500 सिंचन विहिरींचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. विदर्भातल्या अमरावती विभागासाठी 21,000 विहिरींचं उद्दिष्ट आहे. नागपूर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 15,500 तर पुणे विभागात 14,000 विहिरींचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी इच्छुक असलेल्या पण आर्थिक कमकुवत असलेल्या नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे. वेगवेगळ्या योजनांअंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी लाभार्थींना आता 2,00,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनानं ग्रामीण भागांमध्ये घर बांधणी वाढवण्याचं ठरवलं आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदान देण्याची प्रक्रिया जलद होणार असून त्यासाठीचा निधीही वाढणार आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी 70,000 रुपये आणि यात राज्याचा अतिरिक्त हिस्सा म्हणून 25,000 रुपये असं एकूण 95,000 रुपये अनुदान दिलं जात होतं. मात्र आता पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी मिळणारा निधी 1,20,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. कृषी आणि विज्ञान पदवीधारकांनाच यापुढे कीटकनाशक विक्रीचा परवाना मिळणार आहे. सध्या हे काम करणाऱ्या आणि या निकषात न बसणाऱ्या विद्यमान परवानेधारकांना सुद्धा शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्यासाठी 2 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. पात्रता सिद्ध न झाल्यास परवाने आपोआपच रद्द होतील अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री डॉ संजीव बालियान यांनी दिली आहे. केंद्रीय कृषी खात्यानं याबाबत अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार कीटकनाशके विक्रीचा परवाना देण्यासाठी किमान कृषी पदवीधारक असणं आवश्यक आहे. बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स अभ्यासक्रम किंवा रसायन, वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्राचे पदवीधारक सुद्धा ह्या परवान्यासाठी पात्र असतील. म्हणजेच कीटकनाशकांच्या विक्रीसाठी किमान कृषी किंवा विज्ञान शाखेची पदवी यापुढे बंधनकारक असेल. मागेल त्याला शेततळे या योजनेला आता आणखी गती मिळणार आहे. ही योजना जलदपणे राबवण्यासाठी तसंच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं 150 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं नुकताच रोजगार हमी योजनेला उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी चालू वर्षात ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत त्यांना तात्काळ निधी उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या ह्या पावसाळ्यात जास्तीत जास्त शेततळ्यांची निर्मिती होऊन पाण्याचे विकेंद्रित साठे तयार व्हावेत तसंच नागरिकांना रोजगार मिळावा या उद्देशानं जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी
लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षातच खर्च करणं आवश्यक आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स म्हणजेच RCF थळ प्रकल्पातलं तिसरं युनिट सुरू करण्यात येणार आहे. RCF हा प्रकल्प राज्यात रायगड जिल्ह्यात आहे. त्याच्या विस्तारीकरणासाठी केंद्र शासन 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. RCF या विस्तारीकरणामुळे तब्बल 13 लाख टन युरिया खताची निर्मिती होणार आहे. राज्याला आत्तापर्यंत लागणाऱ्या खतापेक्षा 2 लाख टन अतिरिक्त युरियाचा पुरवठा केंद्रानं केला आहे. येत्या खरीपात चांगला पाऊस अपेक्षित असल्यामुळे खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी हा निर्णय अनुकूल ठरणार आहे. जनावरांना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, तसेच गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. कमाल 2,500 रुपये, किमान 800 रुपये. डाळिंब कमाल 8,200 रुपये, किमान 500 रुपये. पेरू कमाल 4,000 रुपये, किमान 1,000 रुपये. लिंबू कमाल 6,700 रुपये, किमान 200 रुपये. तूर कमाल 9,000 रुपये, किमान 8,000 रुपये. हरभरा कमाल 5,800 रुपये, किमान 5,200 रुपये. ज्वारी कमाल 2,700 रुपये, किमान 2,050 रुपये. तांदूळ कमाल 5,200 रुपये, किमान 2,220 रुपये. गहू कमाल 2,630 रुपये, किमान 2,160 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पुढील 24 तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 44 अंश सेल्सिअस, किमान 30 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 43 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.